मोठी अपडेट येते आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत। वर्षभर अजित पवार आणि शिंदेंमध्ये बैठक सुरू आहे आणि मुख्य म्हणजे या बैठकीला चार मंत्र्यांना बोलवण्यात आलंय। त्यामुळे आता नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल, कारण वर्षभर अजित पवार आणि शिंदेंमध्ये बैठक सुरू असतानाच चार मंत्र्यांना देखील बोलवण्यात आलंय। गणेश ठाकूर आपल्याला अपडेट देतील। गणेश, एक मोठी बैठक म्हणावी लागेल सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर। अश्विन, 10:30 सुमारास अजित पवार हे वर्षा बंगल्यावर येणार आहेत असं कळतंय। आपले रिपोर्टर तिथे आहेत, बहुधा ते आता पोहोचलेही असतील। पण ही बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये होणार आहे आणि या बैठकीमध्ये खाते वाटपाचा हा महत्त्वाचा विषय आहे। प्रामुख्यानं चार मंत्र्यांना तातडीनं वर्षा निवासस्थानी बोलवलं गेलंय। हे शिवसेने खात्याचे मंत्री आहेत। या मंत्र्यांची नावं आहेत गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दादा भुसे आणि संजय राठोड। या चार मंत्र्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे। शक्यता आहे की या चार मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल होईल आणि यासाठीच यांच्यासोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे। आणि या भेटीनंतर, चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे नागपूरला आहेत ते देखील मुंबईला येऊन वर्षा निवासस्थानावर या भेटीमध्ये किंवा या चर्चेमध्ये सामील होतील। म्हणजेच आधी या मंत्र्यांशी बोललं जाईल, त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज रात्री भेट घेऊन चर्चा करून खाते वाटपासंदर्भातला मोठा निर्णय घेऊ शकतात। म्हणून जो तिढा निर्माण झालेला आहे तो सोडवण्याचा आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल, ज्यामध्ये भविष्यामध्ये खातं वाटप कसं होईल, या चार मंत्र्यांची खात्यांची अदलाबदली होते ती एनसीबीला जाते का कसं होतं हे पाहणंही महत्त्वाचं असेल। अश्विन, गणेश धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।